स्वातंत्र्य दिनी देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर घातपात होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं सूचित केलंय. त्यामुळे औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर CISF च्या जवानांची गस्त वाढवून चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हाय अलर्ट जारी केल्यानं प्रतीक्षालयापर्यंत जाण्यासाठी देण्यात येणारी तिकीट विक्री 20 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन विमानतळावर घातपात होऊ शकतो अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेस मिळाली आहे. त्यानंतर तातडीनं संरक्षण विभागास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. संरक्षण विभागानं देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील CISF चे कमांडंट आलोक कुमार यांना नुकतेच प्राप्त झाले. संरक्षण मंत्रालयाचे आदेश मिळताच त्यांनी तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांना यंदा मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे. जेट एअरवेजचं सकाळी मुंबईला जाणारं विमान दुरुस्तीमुळे 13 आणि 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलं आहे असं जेट एअरवेजचे स्टेशन मॅनेजर सईद अहमद जलील यांनी सांगितलं आहे. आधीपासूनच तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार तिकिटाची रक्कम परत केली जाणार आहे किंवा पुढील विमानाचं तिकीट देण्याची सोय करण्यात आली. जेट एअरवेजचं विमान 6:20 वाजता मुंबईहून औरंगाबादला येतं तर येथून प्रवासी घेऊन मुंबईला परत जातं. याचबरोबर 20 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षालयापर्यंत जाण्यासाठी देण्यात येणारं तिकीट देखील बंद करण्यात आलं आहे.